लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 23rd क्वेश्चन नाउ. ओके, जेई मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता केअरफुली ऑब्जर्व करा, इथे काय विचारले आपल्याला, हा एक क्वेश्चन दिलाय, त्याला ई रेस टू कॉट इनवर्स एक्स ने मल्टीप्लाय केले आणि त्यांनी सांगितले ए इंटू एक्स कॉट इनवर्स एक्स प्लस सी, म्हणजे हा ए इंटू एक्स च्या ठिकाणी काय आलं पाहिजे हे त्यांनी विचारले. दिसते का ए इंटू एक्स ची व्हॅल्यू काय, यापैकी कोणती ए इंटू एक्स ची व्हॅल्यू आहे हे आपल्याला विचारते. बरोबर, आता सगळ्यांनी लक्ष द्या, ज्यावेळी मला अशा काही क्वेश्चन सोडवायचे ना, शांतपणे ऑब्झर्व करायचं इथे काय काय दिले आपल्याला. आन्सर मध्ये बघा, ई रेस टू कॉट इनवर्स, ई रेस टू कॉट इनवर्स दिसते. बरोबर, तर मी काय करतो, एक बेसिक सबस्टिट्यूशन करतो. काय करतो मॅडम, मी चेक करा, व्हॉट वी आर डुईंग इज कॉट इनवर्स एक्स ला आपण काय करूया, लेट सपोज टी सबस्टिट्यूट करतो. मी काय केलं मॅडम, इथं जो कॉट इनवर्स एक्स आहे आपण त्याला टी सबस्टिट्यूट केलं, म्हणजे काय मिळालं, हा या साईडला कॉट इनवर्स आहे, त्या साईडला गेल्यास काय मिळेल, कॉट इन, म्हणजे मला एक्सच्या ठिकाणी काय मिळेल रे सांगा, कॉट टी अशी टर्म मिळेल. मला काय म्हणायचं कळते कारण जसं नो, मग आता जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे मी कॉट टी लिहू शकतो का, आणि जिथे जिथे हे कॉट इनवर्स दिसते त्या ठिकाणी मी टी लिहू शकतो. म्हणजे माझा क्वेश्चन आता कसा मॉडिफाय होईल चेक करा, कॅन आय राईट दिस एज, बघा, इंटिग्रेशन ऑफ जिथे एक्स आहे तिथे काय लिहितोय मी कॉट ऑफ टी. बरोबर, म्हणजे इथे काय मिळेल, कॉट स्क्वेअर ऑफ टी. बरोबर आहे का रे, मायनस कॉट ऑफ टी. बरोबर आहे का रे, ते कॉट टी आहे, कॉट असं नाही आहे. बरोबर, प्लस वन होल अपॉन, खाली काय आलं सांगा, दिस इज कॉट स्क्वेअर ऑफ टी प्लस वन इन टू, पुढे काय आलं माझ्याकडे सांगा, टी टी डी एक्स ई रेस टू टी विथ रिस्पेक्ट टू व्हॉट डी एक्स. आता चेक करा, सगळी टर्म टी मध्ये आली पण इथे डी एक्स राहिले, म्हणजे मला इथे डिफरेंशिएट करायचं राहिले. बरोबर, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, ते एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे, वन. जर मी डिफरेंशिएट केलं, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कुणाला डिफरेंशिएट केलं, या वाल्या टर्मला डिफरेंशिएट करतो मी, कुणाला, या एक्सला. बरोबर आहे का रे, ओके नाही, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला वन, त्या कॉट टीचा डेरिव्हेटिव्ह काय आला रे, मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ टी इंटू व्हॉट डी टी अपॉन, खाली तो डी एक्स आहे तो डी एक्स इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथे काय मिळणार आहे मला थोडक्यात, वन डी एक्स. कळतंय का रे मला काय म्हणायचं, म्हणजे हा जो डी एक्स आहे त्या डी एक्स ऐवजी आता मी काय लिहू शकतो रे, चेक करा, मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ टी इंटू डी टी असं लिहू शकतो का रे, चेक करा, येस ऑर नो, मला एवढं सांगा. बरोबर, आता चेक करा, इथं वन प्लस कॉट स्क्वेअर टी आले, दिसते का रे सगळ्यांना, दिसते का सगळ्यांना, वन प्लस कॉट स्क्वेअर टी म्हणजे काय असतं रे, कोसेक स्क्वेअर, मी वाटलं तर तुम्हाला कलर चेंज करून दाखवतो, वन प्लस कॉट स्क्वेअर टी, आणि खाली पण बघा वन प्लस कॉट स्क्वेअर टी, म्हणजे इथे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे का रे, आहे. काय मिळेल बघा, इंटिग्रेशन ऑफ वन प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय आलं रे, कोसेक स्क्वेअर ऑफ टी मायनस, पुढे काय आलं माझ्याकडे, कॉट ऑफ टी करेक्ट अपॉन, खाली काय मिळालं मला सांगा, कोसेक स्क्वेअर ऑफ टी इंटू, पुढे काय मिळालं मला, ई रेस टू टी इंटू, पुढे काय मिळालं परत मला, कोसेक स्क्वेअर ऑफ टी इंटू डी टी विथ दॅट मायनस साईन, म्हणजे हा कोसेक स्क्वेअर टी आणि हा कोसेक स्क्वेअर टी झाला कॅन्सल. आता चेक करा, जर केअरफुली तुम्ही याला ऑब्झर्व केलं, इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं बघा, हा ई रेस टू टी सगळ्या आधी दिलं मी, इंटू ब्रॅकेट, पुढे काय मिळालं मला, वाटलं तर मायनस साईन बाहेर घेऊन आपण. बरोबर, काय राहिलं सांगा, कोसेक स्क्वेअर ऑफ टी मायनस काय मिळालं रे मला, कॉट ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे हा टाईप कोणता झाला रे आता, पटकन, टाईप नंबर टाईप नाईन. टाईप नाईन काय आपला, ई रेस टू एक्स इन टू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे याच्यातला एफ ऑफ एक्स कोणता आपल्याला कळलं पाहिजे आणि एफ डॅश ऑफ एक्स कोणता कळलं पाहिजे. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्या कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक्स टू एक्स, म्हणजे कॉटेक्स हे ओरिजिनल फंक्शन असलं पाहिजे. आपलं थिअरम काय टाईप नाईन च, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स जर असं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर त्याचा आन्सर काय असतं, ई रेस टू एक्स इंटू ओरिजिनल फंक्शन प्लस सी. बरोबर, तर आता मी काय केलं बघा, या कॉट टी चा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर टी असतो, पण हे फंक्शन ओरिजिनल फंक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे मला मायनस साईन बाहेर घ्यावं लागेल. जर यातून मायनस साईन बाहेर घेतलं तर ते मायनस आणि हे मायनस झालं प्लस, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट हा कॉट टी जो निगेटिव्ह होता मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे तो झाला काय, पॉझिटिव्ह झाला कॉट टी. बरोबर, आता ही कोसेक स्क्वेअर ची टर्म जी पॉझिटिव्ह होती ती आता काय होणार, निगेटिव्ह, पण आपल्या थिअरम मध्ये इथे साईन कोणते प्लस, मी इथे काय लिहितो प्लसच लिहितो, फक्त मायनस साईन घेतल्यामुळे इथे काय आलं रे, कोसेक स्क्वेअर ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू व्हॉट डी टी, म्हणजे याचा आन्सर काय आला चेक करा, याचा आन्सर आपल्याला आलं ई रेस टू टी इंटू ओरिजिनल फंक्शन, ओरिजिनल फंक्शन काय आहे माझं, कॉट ऑफ टी. बरोबर, प्लस सी ऑब्व्हियसली. ओके, आता चेक करा, मला सांगा आपलं टी म्हणजे काय होतं रे,
cot inverse of x म्हणजे मला इथे काय पाहिजे चेक करा दिस इज e रेस टू त्या t ची ऐवजी काय लिहिलं रे मी cot inverse of x इनटू इथे काय आलं रे cot of आत मध्ये काय आलं रे cot inverse of x plus c बरोबर आता मी तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा एक रूल सांगितलं की cot आणि cot inverse जर एकमेकांच्या बरोबर असतील तर काय होतं रे कॅन्सल होतात म्हणजे राहिलं काय आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे राहिलं हा x राहिला बरोबर आहे का रे इनटू इथे काय राहिलं e रेस टू cot inverse of x plus c बघा बरं आंसर म्हणजे चालेल का त्यांनी विचारले या ax च्या ठिकाणी काय राहायला पाहिजे बघा बरं ax च्या ठिकाणी इथं काय येते आपल्याकडे x येतोय e रेस टू cot inverse x असं राहते आणि प्लस c राहते म्हणजे या ax च्या ठिकाणी आपण काय लिहिलं पाहिजे x विथ सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर b एक आहे शुअर